कोगनोळी नवरात्र उत्सव व बीरदेव यात्रा साध्या पद्धतीने साजरी होणार. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचे गाव मीटिंग मध्ये एकमताने निर्णय. कोगनोळी येथील ग्रामदैवत अंबिका देवीचा नवरात्र उत्सव व बीरदेव यात्रा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. नवरात्र उत्सव काळात देवीची आरती सुरक्षित अंतरावर राहून करण्यात येणार आहे. यासाठी चौकोन आखून देण्यात येतील. त्याचप्रमाणे सकाळी आरती झाल्यानंतर देण्यात येणारे तीर्थ व अंगारा बंद करण्यात आला आहे. सध्या कोरोना संसर्गाचा दुसरा टप्पा सुरू असल्याने धार्मिक कार्यक्रम वगळता इतर सर्व कार्यक्रम बंद करण्यात आले आहेत. जागर सोहळ्या दिवशी देवीची पालखी मिरवणूक निघेल, पण भाविक भक्तांनी व गावकऱ्यांनी लांबूनच दर्शन घेण्याचे आहे. पालखी सोहळ्याला ग्रामस्थांनी कुणीही पाणी घालू नये. पालखी मिरवणूक मंदिराजवळ आल्यानंतर होणारे सर्व कार्यक्रम बंद करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बीरदेव यात्रा ही अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे. यात्रा काळात कोणत्याही प्रकारचे पाळणे किंवा दुकाने मांडण्यात येणार नाहीत. त्याचप्रमाणे येणाऱ्या मनाच्या गाड्या बंद केल्या आहेत. मानकरी यांनी छोट्या टेम्पोतून गावातील सर्व मंदिरांना नैवेद्य दाखवण्याचा आहे. मंदिर परिसरामध्ये धार्मिक कार्यक्रम वगळता अन्य कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. याची दखल भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी घ्यावी असे मनोगत माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी व्यक्त केले. कोगनोळी तालुका निप्पाणी येथे नवरात्र उत्सव व बीरदेव यात्रा यानिमित्त घेण्यात आलेल्या बैठकीत माजी मंत्री वीरकुमार पाटील बोलत होते. नवरात्र उद्याच्या 17 तारखेला चालू होतो. अंबाबाईचे सगळे मानकरी इथं आहेत. पाटलांच्यापासून दिवट्यापर्यंत सगळे मानकरी आहेत. तर माझी सूचना अशी राहील, नवरात्र जाळीचा दरवाजा आहे, तिथनं एक जाळा सोडायचं, दोरी बांधून घ्यायची, लोकांना दर्शन तिथनं द्यायचं. मानकऱ्यांनी फक्त आरती पुरतं आत जायचं मानकऱ्यांनी. आणि मानकऱ्यांच्या मध्ये ते वीरकुमार पटल असो ते नाहीतर आमच्या मराठी पटलांच्या पैकी आनंदराव पटलांच्या पैकी कोण असो ते किंवा शिकले म्हणजे खेळ गुडक्याला एकट्यानंच राहायचं म्हणजे आपलीच गर्दी होऊन येते. बस का हे चित्र झालं. सकाळच्या आरतीला कुठल्याही परिस्थितीत तीर्थ आणि अंगारा देण्याचं नाही हे गुरुवानी लक्षात ठेवायला पाहिजे. त्याला बंदीच आहे. तीर्थ देणे नाही, अंगारा देणे नाही, जेवण झाले नाही, काय नाही. हे जागराचा पहिला दिवस तर लोक येणार, आरती होणार. आरती होणार झाले तर लोकांना कसं उभारणार तुम्ही? तर माझ्या डोक्यात कसा विषय आहे, पायरीपासून प्रत्येक 3 फुटाला एक एक रिंग राखा, सोशल डिस्टन्सिंग करून 1, 2, 3 असं स्क्वेअर करा. हे असं नगार खाण्यामध्ये टाकून घ्या. प्रत्येक 4 दिवसाला पंचायतकडनं पंचायतचे कोण अधिकारी असतील किंवा असतील तुम्ही ते आखून घ्यायची व्यवस्था करा. हायस्कूलवाल्यांनी त्यांना मदत करायची कुठल्याही परिस्थितीत. आणि हे नगार खाण्यापर्यंत किंवा पाण्याच्या टाकीपर्यंत तुम्ही जर आखून घेतला तर लोक राहतील. कवाळ पंचमी दिवशी लिमिटेड लोक उभे राहून रात्रीची आरती पार पाडायचे. पालखीबरोबर कुठल्याही माणसानं बाहेरच्या माणसानं मानकरी सोडून जाण्याचं नाही आहे. पालखीला पाणी घालण्याचं नाही आहे कोणी. आणि राहिली त्याच्यानंतर दसरा. दसऱ्याच्या दिवशी पद्धतीप्रमाणे पालख्या ह्या जाणारच, कारण तो धार्मिक कार्यक्रम आहे. पालख्या जाऊन मानकरी त्याच्याबरोबर जाणार. 5 सोन्याच्या कांड्या ज्या आहेत ते पुजून तिथंच देवांच्या पालखीला सोनं घातलं जाईल आणि पालख्या परत देवळाकडे येते. यावेळी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी मंडळ पंचायत प्रधान शरद पाटील, योगेश पाटील उपस्थित होते. माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश गायकवाड, कुमार पाटील, सुरेश गुरव, बिरसू कोळेकर यांनी कार्यक्रमाविषयी व गर्दी होऊ नये यासाठी सूचना दिल्या. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णात खोत, अशोक मगदुम, अप्पासो मगदुम, डॉक्टर प्रवीण मगदुम, संदीप चौगुले, नामदेव दाभाडे
युवराज कोळी, बाबासाहेब पाटील, अनिल चौगले, महेश जाधव, आप्पासाहेब माने, बाळूगुरव, सातापा आवटे, बाळासाहेब आवटे, लक्ष्मण गाडेकर, झाकीर नाईकवाडे, मुरलीधर मेस्त्री, राजगोंडा चौगुले, प्रशांत पोवाडे, संजय डुम यांच्यासह गावातील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, मानकरी ग्रामस्थ युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक यांनी आभार मानले.